मुंबई के चेंबूर में आरपीआई पार्टी की तरफ से जाहिर निषेध आंदोलन किया गया। मणिपुर में हो रही महिलाओं के साथ दरिंदगी का विरोध करते हुए आरपीआई नेता सुभाष सालवे के नेतृत्व में जाहिर एक आंदोलन का आयोजन किया गया। इस अवसर पर पूर्व सामाजिक न्याय राज्य मंत्री अविनाश मातेकर, मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ भाई कसारे और दक्षिण मध्य मुंबई जिला अध्यक्ष संजय डोलसे के साथ साथ कई पदाधिकारी, नेता और कार्यकर्ता उपस्थित रहे। रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून संपूर्ण देशामध्ये ज्या विषयाची चर्चा आहे ते मणिपूरमध्ये दिवसा ढावळ्या झालेल्या महिलांच्या व अत्याचाराच्या विरोधात या ठिकाणी जनमत भडकलेलं आहे। रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदासजी आठवले यांनी देखील संसदेमध्ये चर्चेच्या दरम्यान या गोष्टीचा निषेध केलेला आहे आणि रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यकर्ते महाराष्ट्रभर आज या विषयावरती आंदोलन करीत आहेत। ही अतिशय खेदजनक गोष्ट तर आहेच आहे, परंतु भयावह देखील आहे। चार मेला त्या महिलांच्यावरती अत्याचार झाला आणि तो इतका घाणेरड्या प्रकारचा झाला अत्याचार, संपूर्ण त्या मणिपूरमधून त्यांची नग्न धिंड काढण्यात आली आणि असं असताना देखील त्याच्यावरती त्या सरकारनं काही कारवाई केली नाही, आरोपींना अटक झालेली नाही, काही नाही। परवा ज्यावेळी व्हायरल झाली संपूर्ण मोबाईलच्या माध्यमातून, त्यावेळेला त्यांनी दोन आरोपींच्या वरती कारवाई केलेली आहे। त्याच्या पाठोपाठ आता पुन्हा त्या ठिकाणी आणखीन दोन महिलांच्या वरती अत्याचार झालेला आहे। दुसरी अशी आहे की त्या ठिकाणी जो जाती विद्वेष आहे त्यानुसार एका विशिष्ट जातीच्या महिलांना त्या ठिकाणी अशा प्रकारे नागवलं जातं, अशा प्रकारे त्रास दिला जातो, त्यांचं शोषण केलं जातं आणि या सगळ्या गोष्टी घडत असतात। ताबडतोब त्या ठिकाणी कारवाई करायची, कारवाई केलेली नाहीये आणि त्यामुळे हे निषेधाचं वातावरण आम्ही पेटवत राहत, आम्ही या गोष्टीचा तीव्रपणे निषेध करीत आहोत। हा जो अत्याचार झालेला आहे तो अत्यंत घाणेरडा व लाजस्पदचा अत्याचार आहे की एखाद्या महिलाची नग्न धिंड काढून जी पूर्ण मणिपूरमध्ये फिरवली जाते, हा पूर्ण लाजस्पद घटना ही पूर्ण भारतासाठी आहे आणि आम्ही भारतातील सर्वच महिलांनी याच्या विरोधात ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आलेले आहेत व आमची एवढीच मागणी आहे जे कोण आरोपी आहेत त्यांना फाशीची सजा देण्यात यावी। मणिपूरमध्ये जी घटना झालेली आहे गेल्या चार मेला त्यानंतर 18 मेला ह्याचा पडसाद बाहेर आलेली आहे। खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर 2 महिने तिथे जे मीडिया जे चॅनल होतं ते बंद होतं। खऱ्या अर्थाने कुकी समाज आणि मेते समाज हा असा जो वाद केलेला आहे, तर मला असं म्हणायचं आहे की केंद्र सरकारने आणि ह्या प्रकरणात मोदी साहेबांनी आणि अमित शहा यांच्या मणिपूरच्या घटनेवर लक्षात ठेवायला पाहिजे। विशिष्ट समाजाला, मागासवर्गीय समाजाला ह्याच्यामध्ये जो अन्याय झाला, आतापर्यंत तिथल्या सीएमचा जो रिपोर्ट आहे 100 केसेस झालेले आहेत, म्हणजे सीएम रिपोर्ट दिला आहे तिथल्या स्थानिक सीएमने, तर अशा पद्धतीने जे होत आहे ते देशाला लाजिरवाणी गोष्ट आहे आणि भारत देशाचं नाव एकदम म्हणजे दुरीला मिळण्यासारखं आहे, हे नाही झालं पाहिजे। यासाठी केंद्र सरकारने, महाराष्ट्र सरकारने याच्यावर पाऊल उचलून आणि ताबडतोब वेळोवेळी याच्यावर तोडगा काढला पाहिजे आणि हे प्रकरण कसं शांत होईल। आणि महाराष्ट्र सरकारने याचा आम्ही रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास जाधव साहेब यांच्या वतीनं आणि मातेकर साहेबांच्या वतीनं मुंबईमध्ये सर्व ठिकाणी निदर्शनं करत आहोत आणि ह्याच माध्यमातून त्या समाज जे ज्यांनी अन्याय अत्याचार केले त्यांना त्याच्यावर योग्य ती कारवाई करून योग्य ते त्यांना जे शासन झालं पाहिजे। खरं म्हणजे महिलांची नग्न धिंड काढणं हीच मूळ शोकांतिक आहे आणि भारत देशामध्ये आज पंतप्रधान साहेब आज देशामध्ये आज सर्व जगामध्ये आज प्रसिद्ध आपला भारत देश झालेला आहे आणि त्या माध्यमातून वेळेत त्यांनी याचे दखल घेऊन आणि योग्य तो यांना न्याय द्यावा अशा आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आग्रहाची विनंती आहे। जय भीम। रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेचा पक्ष आहे, सर्व धर्म समभाव आपण मानतो,
राजकीय युती कुठल्या पक्षाबरोबर असली तर महिलांचा सन्मान झालाच पाहिजे। महिलांवर अत्याचार होतो त्यावेळेस राजकारण आलं नाही पाहिजे, त्याचा निषेधच सर्व थरातून संपूर्ण जगभरात होतोय, त्याचा एक भाग म्हणून या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अनुशक्तीने विभागाच्या वतीने सन्माननीय मुंबईचे अध्यक्ष सिद्धार्थभाई कासारे, राष्ट्रीय महासचिव अन्वयजी मातेर, जिल्ह्यात संजयभाई डोसे यांच्या नेतृत्वाखाली हे आज आंदोलन ठेवण्यात आलं होतं। खरं तर हे अगोदरच घडायला पाहिजे होतं, परंतु 2 महिने झाले त्या घटनेला, त्या ठिकाणी इंटरनेट सेवा बंद असल्यामुळे उशिरा का होईना माहीत पडलं। आज त्या समाजात सर्व घटक विरोध करत आहेत आणि विरोध झालाच पाहिजे, पुन्हा असा कोणी प्रकार करू नये, त्या हरामखोराला फाशी शिक्षा झाली पाहिजे ही रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे। आणि याचं कोणी राजकारण करू नये हेच आम्हाला कळकळजी विनंती आहे। महिला आणण्याचा महिला न्याय मिळेल पण सर्वांनी एकत्र काम केलं पाहिजे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कानून व्यवस्थावर तुम्ही काय बोलणार? बघा, व्यवस्था कानून त्या ठिकाणी आहे, परंतु काय सरकारची काय त्या ठिकाणी भूमिका स्पष्ट अजून झाली नाही। या ठिकाणचे मुख्यमंत्री बोलले आम्ही कारवाई करणार आहोत, काही लोकांना पकडलेलं आहे आणि बाकी लोकांना पकडण्याची प्रक्रिया सुरू आहे, आम्हाला प्रशासनाला विश्वास आहे ते नक्कीच आरोपींना पकडतील। माझी मुंबई माझं घर किंग्स माय होम सायन्स सोनाबट्टी इथे सुरू आहे। सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी घरे आजच बुक करा, आज नाही तर कधीच नाही। 41 लाखांपासून 67 लाखांपर्यंत सर्व करा सहित। CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।